साहेब मला विनंती करतो की त्यांनी आपल्या तासाला सुरुवात करायला. धन्यवाद सर. आजच्या या मिशन आरंभ 2024 अंतर्गत आपण निवडलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने आपल्या शिक्षण विभागाने हा जो अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमांतर्गत आज भाषा विषयाच्या दुसऱ्या तासिकेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. प्रथमतः सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं, वर्ग शिक्षकांचं, आमचे सर्व तांत्रिक सहकार्य करणारे सर्व अधिकारी वर्ग, सहाय्यक मित्र, शिक्षक मित्र परिवार, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आपल्या आजच्या घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. या काल सांगितल्याप्रमाणे भाषा विषयातला पहिलाच घटक म्हणजे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, त्यातील पहिला जो उपघटक होता उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्नोत्तरे हा होता. तर आपण काल त्या उपघटकाची माहिती बघितलेली आहे. आज आपण दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे वृत्तपत्र बातम्या व जाहिरात हा उपघटक आहे. या उपघटकाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता आपल्या एक लक्षात येईल, काल जसं सांगितलं की उतारा हा निश्चितपणे आपल्या प्रश्नपत्रेमध्ये येतो त्यावर आधारित तीन प्रश्न असतात. यामध्ये बातमी किंवा जाहिरात दोन्हींपैकी एक, आपल्याला दोन्हींपैकी एकावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि त्या दृष्टीनं आपण तयारी करायची असते. काही सूचनांच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. वृत्तपत्र जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न सोडवत असताना आपण दिलेली जाहिरात किंवा बातमी काळजीपूर्वक वाचायची, त्यातील आशय समजून घ्यायचा. महत्वाचं म्हणजे त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे त्या दृष्टीनं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपलं वाचन झालं पाहिजे. त्या जाहिरातीमध्ये म्हणा किंवा बातम्यांमध्ये दिलेले चित्र, तारखा यांची माहिती आपण व्यवस्थितपणे लक्षात घ्यायची आहे. जाहिरातीवर किंवा बातमीवर या ठिकाणी किमान तीन प्रश्न विचारले जातात. या तीन प्रश्नांच्या अनुषंगाने आपण योग्य पर्यायाला गोल करायचा आहे, तो पर्याय रंगवायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून अचूक उत्तरे शोधायची आहेत. त्याचप्रमाणे ही बातमी वाचत असताना जाहिरात बातमी पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून योग्य पर्याय आपण रंगवायचा. काल सांगितल्याप्रमाणे यामध्ये देखील जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात ते प्रश्न त्या बातमीतील किंवा जाहिरातीतील आशयाच्या क्रमानेच येतील असं नाही. कोणताही प्रश्न कधीही कुठेही विचारलेला असू शकतो, म्हणजे अगदी शेवटच्या वाक्यावरचा प्रश्न सुरुवातीला असू शकतो, सुरुवातीच्या वाक्यावरचा प्रश्न शेवटी असू शकतो. या पद्धतीनं आपण गोंधळ निर्माण करायचा नाहीतर कदाचित आपल्याला असा गैरसमज असतो की पहिला प्रश्न म्हटलं त्याचं उत्तर सुरुवातीला असेल, शेवटचा प्रश्न म्हटलं त्याचं उत्तर सुरुवातीला असेल, असं काहीच नाही. कोणताही प्रश्न कुठेही असू शकतो, कोणत्याही पद्धतीनं तो क्रमाला तो विचारला जाऊ शकतो. यानुसार आपण ही काळजी घ्यायची आहे. या काही सर्वसमावेशक सूचना या निमित्ताने आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला वाचून संकल्पना आणि कल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीनं हा घटक आहे. म्हणजे आपलं वाचन हे आशय पूर्ण करत असताना त्यातला आशय आपण समजून घ्यायचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. काल सांगितलेल्या प्रमाणे आपलं वाचन हे वेगात असलं पाहिजे, वेगात आपल्याला ते समजून घेण्याची सवय असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अवांतर वाचन करण्याची गरज आहे. मग या दृष्टीनं या ठिकाणी जे काही प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांचा आपण विचार करणारच आहोत. प्रथमतः आपण आता वृत्तपत्र जाहिरात त्या दृष्टीनं जे काही प्रश्नांचं हे करणार आहोत, तर प्रत्यक्ष उदाहरणादाखल आपण काही बातम्या किंवा काही जाहिराती या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या या ठिकाणी सोडवणार आहोत. प्रथमतः आपण या ठिकाणी सुरुवात करूया.
हे बात आपण या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या उपघटकावर आधारित जे प्रश्न असतात ते 4 ते 6 क्रमांकाचे असतात सरासरी त्यामुळे 4 5 आणि 6 हे प्रश्नांसाठी पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा या पद्धतीने तो आपल्याला प्रश्न असतो त्या दृष्टीने खाली ती बातमी किंवा जाहिरात आपल्याला दिलेली असते तर या ठिकाणी आपण आता या उपघटकाला या ठिकाणी सुरुवात करतो राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी ही बातमी या ठिकाणी दिलेली आहे कॅन्सल करून कॅमेरेज काय करत दिले दोन एकच कळ नाही शेअर करताना थोडीशी तांत्रिक अडचण येते आता सर्वांना ही बातमी दिसत असेल बघा राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले या प्रकारची बातमी आहे त्यावर आधारित आपण आता प्रश्न पाहूया या बातमीवर आधारित पहिला प्रश्न आहे पहा प्लास्टिक बंदी हा कोणत्या योजनेचा भाग आहे पहिला पर्याय आहे स्वच्छ भारत सुंदर भारत दुसरा पर्याय आहे स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक तिसरा पर्याय आहे स्वच्छ भारत आमचा भारत आणि चौथा पर्याय आहे स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक या दृष्टीने आपल्या लक्षात येईल बातमीच्या अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलेले जे काही मोहिमेचा भाग नाव आहे पहा स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या मोहिमेचा हा भाग आहे आता बऱ्याच वेळा आपल्या ऐकण्यामध्ये किंवा आपण बातमी वाचत असतो ऐकत असतो तर स्वच्छ भारत सुंदर भारत या पद्धतीने आपण बऱ्याच वेळा वाचत असतो त्यामुळे ते कानावर पडतं आणि लगेच घाईघाई आपण काय करतो त्या पर्यायाला रंगवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपले पर्याय सर्व काळजीपूर्वक वाचून घ्यायचे या ठिकाणी ही जी मोहीम आहे ती स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक ही मोहीम आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या पद्धतीनं पहा तर या पद्धतीनं दोन दोन आता पर्याय क्रमांक दोन आपला या प्रश्नाचं उत्तर आहे पा स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक कॅन्सल चुकून होईल ना कॅन्सल हा दुसरा प्रश्न दोन नाही करून म्हणजे तांत्रिक करून घेत आहे हा दुसरा प्रश्न आहे मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत स्वच्छतागृह
ब उपहार गृह आणि क प्लास्टिक वस्तू तर या पद्धतीने पाहता त्याचे खाली पर्याय दिलेले आहेत फक्त ब दुसरा पर्याय अ ब आणि क तिसरा पर्याय फक्त क आणि चौथा पर्याय फक्त अ आणि ब तर या पद्धतीने बघा त्या तुम्ही जर बातमी काळजीपूर्वक वाचली तर तुमच्या लक्षात येईल ज्या सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत पाहा त्यामध्ये स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मग स्वच्छतागृह आणि उपहारगृह असे दोन पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत पहा अ आणि ब त्यामुळे या ठिकाणी अ आणि ब आहे फक्त अ व ब म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा आहे पहा मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी झाली पर्याय क्रमांक एक आहे 3 ऑक्टोबर पर्याय क्रमांक दोन आहे 2 ऑक्टोबर पर्याय क्रमांक तीन आहे 31 जुलै पर्याय क्रमांक चार आहे 1 ऑगस्ट आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर आता इथं बातमी बघायला गेले तर तुम्हाला इथं कुठं दिनांक दिसणार नाही पहा मग या दृष्टीनं तुम्हाला विचार करावा लागेल इथं दिनांक नाही मग काय सांगितलंय तर घोषणा कधी मुहूर्त झाली पा असे वाक्य आलेलं आहे काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली असे या बातमीमधलं वाक्य आहे पा म्हणजे महात्मा गांधीच्या जयंतीच्या मुहूर्तावर ही घोषणा झाली मग आपल्याला माहिती पाहिजे महात्मा गांधी कधी असते आपल्याला ते दिनविशेष माहिती असावी लागतात आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतो म्हणजे आपला त्याचा वाचन अभ्यास झालेला असतो पण हे या दृष्टीनं जे काही दिनविशेष असतील ते दिनविशेष आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल महात्मा गांधीचा मुहूर्त आहे म्हणजे महात्मा गांधीची जयंती कधी असते 2 ऑक्टोबर त्यामुळे 2 ऑक्टोबर हा जो पर्याय असेल तो पर्याय आपला योग्य असेल पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर असेल तर पर्याय क्रमांक 2 ला आपण रंगवायचंय या पद्धतीनं जे काही पहिला बातमी आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेले पहा आता यानंतर आपण पुढची एक जाहिरात या निमित्ताने या ठिकाणी बघतो आहोत जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचायची आहे जाहिरात जरी छोटी वाटत असली तर त्याच्यामध्ये आशय भरपूर असतो पहा त्या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागणार आहे तर या ठिकाणी ही जाहिरात आहे पहा इयत्ता 5वी प्रवेश शुल्क ₹20 दैनिक पुढारी आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा सूचना आहे कागद आयोजकामार्फत पुरविण्यात येईल दिनांक आहे 14/11/2019 वेळ 10 वाजता यावर आधारित पहिला प्रश्न आहे स्पर्धेचे आयोजन कोणी केलेले आहे एक भारतीय विद्यालय पर्याय क्रमांक 2 आयोजक पर्याय क्रमांक 3 दैनिक पुढारी आणि पर्याय क्रमांक 4 शाळेने तर आयोजित कोणी केले सुरुवातीच्याच भागामध्ये दिलेलं असतं याचे आयोजक कधी कधी ते न देता खाली पण या जाहिरातीमध्ये हे आयोजक असं देऊन त्या ठिकाणी त्या ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचं नाव टाकलेलं असतं हे पण लक्षात घ्यायचं तर या पद्धतीनं तुम्ही विचार करा दैनिक पुढारी यांनी हे आयोजित केलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं याचं उत्तर असेल आता दुसरा प्रश्न आहे पहा स्पर्धेसाठी प्रवेश फी किती आहे इकडं या जाहिरातीमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेला आहे पहा प्रवेश शुल्क म्हणजे फी ही किती आहे 20 रुपये आहे म्हणजे आपल्या दिलेल्या पर्यायांपैकी जो पहिला पर्याय 10 दुसरा पर्याय 11 तिसरा पर्याय 5 आणि चौथा पर्याय आहे 20 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 याचा आपल्याला वर्तुळ रंगवावं लागणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे यानुसार तुमच्या लक्षात येईल आता तिसरा प्रश्न आहे पहा आयोजकांमार्फत काय पुरविण्यात येणार आहे पर्याय क्रमांक 1 रंग पर्याय क्रमांक 2 पेन्सिल पर्याय क्रमांक 3 कागद पर्याय क्रमांक 4 ब्रश आता या ठिकाणी वाचतानाच आपल्या लक्षात येतं की सूचना कागद आयोजकामार्फत पुरविण्यात येईल एकच वस्तू असल्यामुळे पटकन ते लक्षात येतं पुन्हा वाचण्याची सुद्धा गरज पडत नाही पण तरी देखील आपण खात्री करून घ्यायची कागद आपल्याला त्या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 3 या पद्धतीनं हे आहे पा पुढच्या
जाहिरातीकडे आपण जाऊया. मुलांचे हट्ट पुरवा, त्यांना खेळणी द्या. मुलांच्या खेळण्यांचे एकमेव भांडार बाळकृष्ण खेळणी भांडार. यामध्ये त्यांच्या ज्या सुविधा आहेत, तऱ्हेतऱ्हेची रंगीत खेळणी, वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्स खेळणी, एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत, बाहुल्या, मोटारी, गन्स, प्राणी यांचे आकर्षक मॉडेल्स, वयोगटानुसार बालकांना आवडणारी नाना तऱ्हेची खेळणी, या पहा, निवडा, खरेदी करा. पाहायला पैसे नाही, आपल्या चिमुकल्यांना आनंदी करा. बाळकृष्ण खेळणी भांडार, कुंभाराळी, महात्मा गांधी पथ, सातारा. सकाळी रात्री, सकाळी 8 ते रात्री 8, शुक्रवार बंद. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पहा की आयोजक कोण आहेत. हे कधी कधी सुरुवातीला देतात आयोजित. आता इथं पहा, या ठिकाणचे जे आयोजक आहे, या ठिकाणी त्यांनी त्यांचे माहिती किंवा पत्ता, नाव, दुकानाचं नाव खाली दिलेलं आहे. पहा, म्हणजे या पद्धतीनं वरती त्यांचं मध्ये नाव आलेलं आहे. मग त्या पद्धतीनं आपण ते बघून घ्यायचंय. यावर आधारित प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे पहा, मॉडेल्स म्हणजे काय. आता इथं जाहिरातीमध्ये तुम्हाला बाहुल्या, मोटारी, गन्स, प्राणी यांची आकर्षक मॉडेल्स असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही जर जाहिरातीत मॉडेल्स म्हणजे काय याचं उत्तर शोधत बसले तर तुम्हाला ते कुठेही सापडणार नाही. म्हणजे हा जो प्रश्न आहे तुमचा प्रश्न, आपण जरा आपल्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपलं जे वाचन आहे त्या वाचनावर आधारित, तुमच्या अवांतर वाचनावर आधारित आहे. आपल्याला पर्यायी जे काही इंग्रजी शब्द असतात पहा मराठी भाषेला, तो इंग्रजी शब्दांना आपल्या मराठी भाषेतला अर्थ किंवा पर्यायी शब्द हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू ज्या वापरतो त्या अनेक वस्तूंना आपण इंग्रजी शब्द वापरतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्याला पर्यायी मराठी प्रतिशब्द माहिती नसतो. म्हणून ते आपल्याला माहिती व्हावं, आपल्याला ते अर्थ माहिती असावेत, या दृष्टीनं हा प्रश्न आहे. त्यामुळे इथं जरी आपल्याला हे सोपं वाटत असलं तरी असा एखादा प्रश्न असतो की तो प्रश्न आपल्याला गोंधळात किंवा अवघड जाणारा असतो, तर ते वाचन आपण या पद्धतीने करायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनी आजच्या या वृत्तपत्र जाहिराती व बातम्यावर आधारित जे प्रश्न आहेत किंवा जो काही प्रश्न कुठेही असेल तर त्यामध्ये तुम्हाला आणखी वाचन करणं काय गरजेचं आहे, तर आपल्या इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर मॉडेल्स म्हणजे काय आपल्या लक्षात येईल, आपल्या रोजच्या वापरातला भाग असतो. चित्र पर्याय क्रमांक 1 आहे, 2 प्रतिकृती, 3 तक्ता, 4 खेळणी. बऱ्याच जणांना तो अर्थ माहिती नसेल तर मॉडेल्स म्हणजे काय, प्रतिकृती आपण त्या वस्तूंच्या दृष्टीनं वेगळी एक वस्तू तयार करतो पा, तशाच प्रकारची छोटीशी त्याची आकृती थोडक्यात छोटीशी आकृती म्हणजे ती प्रतिकृती. त्या ठिकाणी मॉडेल्स म्हणजे प्रतिकृती, पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आहे पा, जाहिरातीत खेळणी खरेदीवर कोणती सवलत दिली आहे. एक पाहायला पैसे नाहीत, पर्याय क्रमांक 2 नाना तऱ्हेची खेळणी पाहायला मिळतात, पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉनिक्स खेळणी मोफत मिळतील, पर्याय क्रमांक 4 एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत मिळेल. मग खेळणी खरेदीवर कोणती दिलेली आहे पा, वाचलं तुम्ही तिसऱ्या नंबरला, तर एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत अशी एक सवलत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल, एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत. तिसरा प्रश्न आहे पा, या जाहिरातीवर आधारित खेळणी भांडार बंद असण्याचा वार कोणता. आता आपण वाचतानाच मग अशी बघितलं की त्या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे गुरुवार, सोमवार, शुक्रवार आणि रविवार असे पर्याय. तर इथं आपल्याला जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे कंसामध्ये पा, शुक्रवार बंद. पण आता तुमच्या एक लक्षात येईल, कधी कधी काय होतं पा, इथं आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी काय असतं, असं शुक्रवार बंद असं डायरेक्टली न देता कोणकोणत्या वारी सुरू असेल हे दिलेलं असेल. समजा इतर शुक्रवार सोडून इतर सर्व वारी त्या आठवड्यामधले रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार सुरू, या दिवशी सुरू राहील. म्हणजे आपल्याला गोंधळात टाकण्या दृष्टीनं ते प्रश्न असतात. अशा प्रकारची एखादी जाहिरात किंवा हे असेल तर पुढे आपल्या लक्षात येईल, आपण तिथं बघूया तेव्हा तुमच्या तुम्हाला कळेल. म्हणजे आपण कधी कधी ते जास्त वाचन करून आपल्याला ते उत्तर शोधावं लागतं. इथं लगेच आपल्याला सरळ सरळ दिलेलं आहे.
म्हणजे काही प्रश्न सहज सोपे असतात या पद्धतीने ही जाहिरात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय आपला पर्याय क्रमांक 3 शुक्रवार. आता पुढची एक जाहिरात आहे पा ती आपण वाचून घेऊया. विद्यार्थी मित्रांनी वाचा वाचाल तर वाचाल. दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास हॅलो हा इकडच्या दुसऱ्या डिवाइसची लाईट प्रॉब्लेम झाल्यामुळं ह्या दुसऱ्या डिवाइस वरून मी हे करतोय. एक दोन मिनिटांसाठी आपण ती जाहीर हे करतो जॉईन करून घेतो. हा या ठिकाणी ज्या डिवाइसून आपण जॉईन झालेलो आहे त्याचं लाईट कनेक्शन प्रॉब्लेम होता. आता लगेच ते सुरू होईल तो डिवाइस. आपण त्या जाहिरातीवरचे आधारित प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. तुम्हाला स्क्रीन शेअर करून तो ती बातमी या ठिकाणी शेअर करतोय. तर या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल की आपण दिलेली बातमी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यावर दिलेले प्रश्न त्याच्या उत्तरांमध्ये उत्तर शोधत असताना काय गोंधळ आहे जसं मागाशी दिनविशेषाबाबत सांगितलं तसं आता आपण जी जाहिरात बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला गणित जो विषय आहे त्या विषयाशी देखील आपला त्या ठिकाणी संबंध लक्षात येतो. अशा प्रकारचे प्रश्न त्या निमित्ताने निवडलेले आहेत. त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. यामध्ये दिलेली जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचून ते प्रश्न सोडवणं आपल्या सर्वांना आवश्यक असत.
representing the जी जाहिरात घेतलेली आहे ती या ठिकाणी आहे, पण वाचाल तर वाचाल दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत, सवलत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2019, वेळ सकाळी 10 ते रात्री 8, सोमवारी बंद राहील। वाचनम हितकारम आनंद पुस्तकालय 102 विकास नगर गारगोटी। यावर आधारित जे प्रश्न आहेत पा, पहिला प्रश्न आहे पा, दुकान आठवड्यातून किती दिवस सुरू असते। थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे पा, कारण इथं तुमच्या लक्षात येईल की दुकान मग बंद कधी आहे, सोमवारी, म्हणजे एकच दिवस बंद आहे। मग आठवड्यातले आपले जे दिवस आहेत ते 7 दिवसांपैकी 1 दिवस बंद आहे, म्हणजे किती दिवस सुरू असेल, 6 दिवस आपलं दुकान सुरू असेल। त्यामुळं त्या पद्धतीनं आपण पर्याय क्रमांक आपला जो जो असेल तो पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न पहा, ग्राहकाने 525 रुपये छापील किमतीची पुस्तके 25 जानेवारीला खरेदी केल्यास किती रुपये द्यावे लागतील। यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 420, पर्याय क्रमांक 2 520, पर्याय क्रमांक 3 525, पर्याय क्रमांक 4 425। हा प्रश्न सोडवताना आपल्याला 2 सूचनांचा विचार करावा लागणार आहे पा, जाहिरातीतल्या कोणत्या 2 सूचना, सूट किती आहे। आता बऱ्याच वेळा आपल्याला लगेच लक्षात येतं की सूट किती आहे, 20% सूट आहे, आपण 20%चे लगेच कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरा मुद्दा आपल्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन करून मुलं लगेच त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतील। पण यामध्ये आणखी एक दिलेला आहे, कधी पुस्तक खरेदी केलं ते पण महत्वाचं आहे, सवलत कधी आहे, कोणत्या कालावधीमध्ये आहे ते महत्वाचं आहे। आता जर तुम्ही 525 चे 20% केले तर तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे उत्तर निघेल ते निघेल समजा, परंतु आपल्याला ती सवलत त्या दरम्यान लागू आहे का ते बघणं अतिशय आवश्यक आहे। तर तुमचे एक लक्षात येईल सवलत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी आहे पा, आणि ग्राहकाने ते पुस्तक कधी खरेदी केलंय, पंचवीस जानेवारीला खरेदी केलं पा प्रश्नामध्ये, म्हणजे त्याला ती सवलत लागू होईल का, त्याला सवलत लागू होणार नाही, कारण त्याने पुस्तक हे सवलतीच्या कालावधीनंतर त्याने घेतलेलं आहे, सवलत ही त्या 15 दिवसांसाठी आहे, 1 जानेवारी ते 15 जानेवारी, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी आणखी एक सूचना देईल की आपल्याला या ठिकाणी समजा जर ते पुस्तक, हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला असता, ग्राहकाने 525 रुपये छापील किमतीची पुस्तके समजा 15 जानेवारीला खरेदी केल्यास किती रुपये द्यावे लागतील असा जर प्रश्न असता कदाचित, तर मग तुम्हाला त्या 525 रुपयाच्या 20% त्याच्यावर जी सवलत आहे ती सवलत या ठिकाणी तुम्हाला काढावी लागली असते, 525 च्या 20% आपल्याला करावे लागतील। आता हे उदाहरण आपण वेगळ्या प्रकाराने सोडू शकतो, 525 गुणिले 20/100 या पद्धतीने आपल्याला ते उदाहरण सोडवता येईल। कॅल्क्युलेशन करण्याचा जर आपण विचार केला पा, तर या डिव्हाइसून तुम्हाला ते या ठिकाणी सांगता येईल, हे बघा
हे पहा 525 चे 20% आपल्याला काढायचे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 20% म्हणजे 20/100 या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे। हे तुम्ही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करू शकता, परंतु आता चौथीच्या दृष्टीने तुम्हाला विचार केला तर यामध्ये एकदा गुणाकार करून घ्यावरचा, म्हणजे तुम्हाला ते सोपं वाटेल। 2 आणि 525 ला गुणल्यानंतर 500 चे पहिला शून्य दिला, बे पंचे 10 चाला 1, बे दोन 4 आणि 5 आणि बे पंचे 10 भागिले तुम्ही या ठिकाणी 100, म्हणजे 2 शून्य तुमचे असतील बा, म्हणजे 105 रुपये या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळणार आहे। तर तुम्ही आणखी एक विचार केला, तर कधी कधी तुम्हाला गोंधळात टाकण्याच्या दृष्टीनं पहा, पर्यायामध्ये 105 दिलेला असतो या उत्तरामध्ये, आणि मग आपण घाई घाई काय करतो, लगेच 105 सवलत मिळाली, 105 रुपये आपण त्या ठिकाणी त्या पर्यायाला कदाचित रंगवतो। हे यातले शंका सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं फसवण्यासाठी काय केलं असतं, तुम्हाला 105 हा देखील पर्याय दिलेला राहील, 525 हा पर्याय दिलेला राहील। आता यामध्ये काय सांगते, पुस्तक किती रुपयांना मिळेल असं विचारलेलं, त्या पुस्तकावर किती सूट मिळेल असं नाही, त्यामुळे तुम्हाला हे जी सवलतीची रक्कम आहे ही तुम्हाला वजा करावी लागणार आहे। 525 वजा 105 जे काय तुमचं उत्तर येईल पा, 420 रुपये ती वजा बाकी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तर हा प्रश्नाकडे आपण आता जाऊया बघा। तर ह्या प्रश्नाचा विचार करताना जे तुमच्या लक्षात आलंय पा, 420 जाऊ दे। तर बघा आपण आता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला मी जी माहिती देत होतो की तुमचा आपला गोंधळ कुठं कुठं होऊ शकतो, प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारला जातो, आपल्या प्रश्नाचं मूळ उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 525, कशामुळं आपल्याला त्या पुस्तकाच्या खरेदीवर सूट मिळणार नाही किंवा सवलत मिळणार नाही, कशामुळे मिळणार नाही, तर त्या ग्राहकाने ते पुस्तक हे 25 जानेवारीला खरेदी केलेलं आहे। 25 जानेवारी हा जो कालावधी आहे, हा कालावधी मध्ये त्या ठिकाणी ती सवलत नाहीये। सवलतीचा दिनांक कोणता आहे, 1 जानेवारी ते 15 जानेवारी आहे, त्यामुळे 25 जानेवारीला ती सवलत नाही। आपण हे जे कॅल्क्युलेशन बघत होतो ते कशासाठी बघत होतो, जर समजा कदाचित तुम्हाला 15 जानेवारीला असं आला असतं किंवा 1 ते 15 मधली कोणताही दिनांक आला असता, तर हे कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला आवश्यक होतं। तर यामध्ये आणखी काय गोंधळासाठी विद्यार्थ्यांना हे करता करू शकतात, या उत्तरामध्ये एक पर्याय तुम्हाला 125 चा देतील मुद्दाम, किंवा एक पर्याय तुम्हाला 105 चा देतील की जी सूट आली होती लगेच कॅल्क्युलेशन केल्यानंतर, घाई घाई विद्यार्थी मित्र काय करतात, लगेच त्याला रंगवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अतिशय आवश्यक आहे। खरेदी केल्यास किती रुपये द्यावे लागतील असं म्हटलेलं आहे, किती सूट मिळेल, किती सूट मिळेल असं विचारलेलं नाही, तर ते पुस्तकासाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील, तर त्या पद्धतीनं आपण तो विचार करायचा आणि मग त्या प्रश्नांचे उत्तर आपण सोडवायचं आहे। तर या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून किंवा त्या संबंधाने आपला काय काय गोंधळ होऊ शकतो, प्रश्न कशा प्रकारचे फसवे असू शकतात, पर्याय कसे फसवे असू शकतात, या पद्धतीने ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तो विचार करायचा असतो, प्रश्न त्या पद्धतीनं काळजीपूर्वक वाचायचा असतो, प्रश्न कसा विचारलाय। पुढच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया। तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंय का, प्रश्न इतका म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण सवलतीच्या दिनांकामध्ये पुस्तक खरेदी केलेलं नाही म्हणून कॅल्क्युलेशन करावं लागत नाही। कदाचित त्यामध्ये जर ते कॅल्क्युलेशन केलेला सवलतीच्या दिनांकामध्ये जर पुस्तकाची खरेदी केलेली असती तर मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं। मग यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक माहिती गणितामधली, तुम्हाला यामध्ये शेकडेवारी कळणं गरजेचं आहे, त्याची शेकडेवारी कशी काढायची, सूट कशी काढायची, खरेदी करताना मग ती सूट जी दिलेली आहे ती आपल्याला खरेदी किमती साठी दिलेल्या विक्री किमतीतून ती वजा करावी लागेल, अशा पद्धतीनं अनेक ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजे हा प्रश्न बघत असताना गणितामधला जो भाग आहे एखाद्या विद्यार्थी मित्राचा तो भाग
कदाचित झालेला नसेल किंवा त्याला तो जर अवघड वाटत असेल तर त्याने त्या भागाचा सराव करणे किंवा त्या भागाची तयारी करणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरा प्रश्न आहे पहा, वर्धापन दिन किती वर्षांनी साजरा करतात? पर्याय क्रमांक एक आहे 25 वर्षांनी, पर्याय क्रमांक दोन आहे प्रत्येक वर्षी, पर्याय क्रमांक तीन आहे 60 वर्षांनी, पर्याय क्रमांक चार आहे 50 वर्षांनी. तर या ठिकाणी आपल्याला वर्धापन दिन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. वर्धापन दिन म्हणजे एखाद्या संस्थेची, एखाद्या दुकानाची किंवा ज्या संस्थेनं ती जाहिरात दिलेली त्यांची सुरुवात कधी झालेली असते, ज्या दिवशी त्यांची सुरुवात झालेली असते तो दिवस, थोडक्यात आपला जसा वाढदिवस असतो तो दिवस म्हणजे वर्धापन दिन असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तसा व्यक्तींचा आपण वाढदिवस साजरा करतो ज्या तारखेला जन्म झाला ती तारीख, तशी संस्थेची किंवा दुकानांची किंवा एखादी जी काही गोष्ट सुरू केलेली आहे त्या दृष्टीने ती वर्धापन दिन म्हणून सारे. जसं आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्या पद्धतीनं ते किती वर्षांनी येतात, त्या पद्धतीनं असे काही अथवा कितवा आहे वर्धापन दिन कितवा असेल, त्याची स्थापना दिनांक दिलेला असेल तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला त्यावेळी करणं गरजेचं आहे. वर्धापन दिन म्हणजे काय ही संकल्पना एकदा आपल्याला समजली तर त्या पद्धतीने आपण इथं उत्तर लिहू शकतो. तर प्रत्येक वर्षी या अर्थाने हे उत्तर या ठिकाणी असेल, पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी उत्तर आहे. आता ह्या प्रश्नाचा जर विचार आपण केला तर इथं आपल्याला आणखी काय काय माहिती असणं आवश्यक असतं पहा विद्यार्थी मित्रांनो. तर कधी कधी जाहिरात अशी दिली सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त असं कधी कधी दिलेलं असतं, अमृत महोत्सवानिमित्त असं कधी कधी दिलेलं असतं, कधी कधी हिरक महोत्सवानिमित्त असंही दिलेलं असतं. म्हणजे ह्या दिवसांच्या दृष्टीनं हे जे काही त्याला पर्यायी शब्द आहेत ते शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक असतात. कोणत्या दिन दिवसाचे किती कालावधी झाला तर काय म्हणतात याचं वाचन आपण करणं आवश्यक आहे. बघा यामध्ये जे घटक आहेत भाषेमध्ये ते घटक आपण त्या पद्धतीनं वाचून घ्यायचं. म्हणजे एक प्रश्न हा इतर विषयामध्ये आहे, इतर घटकांमध्ये समाविष्ट असतो, त्याचा त्या घटकांशी सहसंबंध आलेला असतो. म्हणजे फक्त भाषेचा पेपर आहे म्हणून भाषेचाच विचारतात असं काही नाही, किंवा त्याच घटकावर असतं असं काही नाही. म्हणजे आपलं त्या विषयानुसार किंवा इतर विषयाशी त्याचा संबंध आपल्याला जोडलेला असतो, त्या विषयाचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून आपण जी स्पर्धा परीक्षा म्हणतो ती अवघड असते असं म्हणतात, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण होतो, लवकर त्यांना यश मिळत नाही किंवा उत्तरं चुकतात, तर त्याला कारणही असतात. प्रश्न हे अशा प्रकारचे फसवे असतात. बऱ्याच वेळा यामध्ये एक विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला विशिष्ट प्रश्न सोडवायचे असतात आणि मग ती काल सांगितल्या पद्धतीनं वेळेसाठी आपल्याला वेग आणि अचूकता महत्वाची असते म्हणून तो विचार करायचा. तर ह्या जाहिरातीमध्ये जी मी तुम्हाला दोन प्रश्नांच्या दृष्टीनं संबंधानं जी माहिती दिलेली आहे ती अशी त्या प्रश्नांच्या दृष्टीनं अनेक बाबी त्याच्याशी संबंधित आहे म्हणून आपण तो विचार करावा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनी आज ह्या दोन तीन प्रश्नांच्या संबंधाने अनेक इतर कोणते उपघटक आहेत त्या उपघटकांचा देखील आपण अभ्यास करावा. कदाचित तुम्ही आता आपल्या नोटबुकमध्ये काही गोष्टी नोट करत असाल तर तिथं ते लिहून घ्या. तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे, दिन माहिती असणं आवश्यक आहे, वर्धापन दिन, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव हे आपल्याला आवश्यक असणं माहिती असणं आवश्यक आहे. पुन्हा आता मग अशी गणिताचा भाग घेतला, शेकडेवारी म्हणजे काय, सवलत कशी काढायची, कधी कधी नफा तोट्याच्या दृष्टीनेही प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे यावर ह्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे, आपण आता पुढच्या याकडे जाऊ. आपण आता जाहिराती बघितल्यात बऱ्याचशा, आपण आणखी एखाद्या बातमीच्या दृष्टीनं थोडस बघूया. एक निवेदन या पद्धतीनं दिलेला आहे पहा एका विभागानं, तर तो विभाग आहे महावितरण वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. तारीख दिलेला आहे सोमवार दिनांक 15/8/2019. वेळ दिलेला आहे सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. मुक्काम पोस्ट हसेवाडी तालुका हसेगाव, PRO नंबर PZ 425/15, कार्यकारी अभियंता. आता तुमच्या ह्या जाहिरात आपण जर वाचली तर आपल्या लक्षात येईल इथं PRO आहे. तर PRO म्हणजे काय, परमनंट रजिस्ट्रेशन जे नंबर या पद्धतीनं हे दिलेले असतात पा,
संपर्क अधिकारी तो नंबर या ठिकाणी दिलेला आहे. कार्यकारी अभियंता म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे जे काही शब्द या ठिकाणी आपल्याला काही नवीन जे वाटतील किंवा संकल्पना नवीन वाटतील तर त्या संकल्पना आपण या ठिकाणी बघायच्या आपल्या वर्ग शिक्षकांना मार्गदर्शक शिक्षकांना पालकांना आपण त्या पद्धतीने त्या विचारायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे पायामध्ये कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक एक आहे कंपनीमधील भागात, पर्याय क्रमांक दोन आहे संपूर्ण जिल्ह्यात, पर्याय क्रमांक तीन सारखाच पुढचा आहे संपूर्ण राज्यात आणि पर्याय क्रमांक चार असे नगर परिसरात. तर कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे पा सरळ सरळ वाचतानाच लक्षात असे नगर परिसरात, म्हणजे असे नगर परिसरात पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे पा. दुसरा प्रश्न आहे पा वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेलं आहे, म्हणजे वीज बंद का राहणार आहे. एक दुरुस्ती करिता, दोन नवीन कनेक्शन जोडण्यासाठी, वीज कपात करायची म्हणून, पर्याय क्रमांक चार जास्त वीज वापरली म्हणून. तर तिथं पण वाचताना लगेच लक्षात येतं आपल्या काळजीपूर्वक की दुरुस्तीसाठी महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद राहील. तर दुरुस्ती करिता या पद्धतीनं पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आता आपण इथं तुम्हाला त्या पर्यायावर या ठिकाणी हायलाईट करून देतो आहोत. तुम्हाला प्रत्यक्षात वेगळी उत्तर पत्रिका असते त्याच्यावर तो पर्यायाचा क्रमांक जो आहे तो क्रमांक रंगवायचा गोल हे लक्षात घ्यायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनी सराव करताना आता काही घटक झाले की एक त्या प्रकारची उत्तर पत्रिकाच आपल्याजवळ ठेवायची आणि त्या पद्धतीनं सराव करायचा आहे. एक दोन घटकांवर आधारित काही प्रश्न आपण तयार करायचे किंवा तयार करून घ्यायचे आणि तो सराव करायचा म्हणजे आपला त्या पद्धतीनं सराव होतो आणि ऐनवेळी आपला गोंधळ निर्माण होत नाही. आता बघा तिसरा प्रश्न आहे वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे. हे पर्याय क्रमांक एक आहे 15 जुलै 2018, पर्याय क्रमांक दोन आहे 15 जुलै 2019, पर्याय क्रमांक तीन आहे 15 ऑगस्ट 2019 आणि पर्याय क्रमांक चार आहे 15 जून 2019. तर यामध्ये तुम्ही बघितलं जाहिरातीकडे जर तुम्ही गेले तर तुम्हाला असं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असं महिना कुठं दिसणार नाही. तर दिनांक दिलेला आहे 15/8/2019, म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल की महिना कोणता आहे ऑगस्ट, मग 15 ऑगस्ट 2019. आता इथं तुमचा काय काय गोंधळ होऊ शकतो बा तुम्ही जर पर्याय बघितले तर थोडं सांग की या पर्यायामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी काय करता आलं असतं. तर 15 जुलै जो एक पर्याय दिला उदाहरणार्थ तिथं 15 ऑगस्ट दिला असतं बा 15 ऑगस्ट 2018, म्हणजे फसवलं कुठं जाऊ शकतं आपल्याला उत्तर हे करताना. तर मग ऑगस्ट तर दोन ठिकाणी आलंय, घाई घाई काय करतात विद्यार्थी मित्र लगेच 15 ऑगस्ट 15/8 आलेलं आहे, आठवा महिना ऑगस्ट आहे, लगेच 15 ऑगस्ट घाई घाई आपण पहिला पर्याय कदाचित गोल केला असता. म्हणजे तुम्हाला त्याचं चूक कशी होऊ शकते सांगतो, इथं तुम्हाला गोंधळात टाकणार तो प्रश्न तसा नाही, साल बदललाय त्यांनी 2018 साल बदललेलं आहे म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो की या ठिकाणी वर्ष जर समजा कदाचित हे करून दिलं असतं तुमचा जुलै जर महिना बदलून दिलेला असतं ऑगस्ट तर महिना तर सारखा दिवस सारखा दिसला असता 15 ऑगस्ट, खालच्या पर्यायामध्ये पण तुम्हाला दिवस सारखा दिसला असता 15 ऑगस्ट आणि मग अशा वेळी आपला गोंधळ होतो. मग आपल्याला त्यावेळी साल बघणं अतिशय आवश्यक आहे, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित काळजीपूर्वक शांत चित्ताने ते वाचणं आपल्याला आवश्यक आहे. तर ही जी दिलेला आहे दिनांक 15/8/2019 म्हणजे 15 ऑगस्ट 2019 त्या पद्धतीने आपला पर्याय आहे. पर्याय क्रमांक आपला तीन आहे 15 ऑगस्ट 2019 ह्या पर्याय क्रमांक तीनचा गोल तुम्हाला त्यावेळी रंगवावा लागणार आहे. आता पुढची जी जाहिरात आहे पाहिजे ती जाहिरात आपण आता वाचून घ्या, मग आपल्याला त्या पद्धतीनं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण त्या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनी त्या जाहिरातीचं वाचन करायचंय.
कुणाला असतं कसं आणि नाही बंद करा हा वाचन करसाल बघा विद्यार्थी मित्रांनी वाचन केलं असेल आपण प्रश्नांकडे जाऊया त्या पद्धतीने बघा केशरांबा आपल्या दारी बागेतील केशरांबे तुमच्या भेटीला प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी श्री रामराव पानमळकर यांच्या बागेतील गुड आंबे यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे गोड आंबे अल्प दरात उपलब्ध श्रीगोंदा परिसरातील नागरिकांचा खास आग्रह असतो बाजार भावापेक्षा निम्म्या दरात आंबे खरेदी करण्याची संधी फक्त अक्षय तृतीयापर्यंत त्यानंतर बाजार भावाने आंबे मिळतील त्वरा करा विक्री 20 मे पासून कोयगाव बस स्टँडच्या शेजारी सुरू होईल आंबा विक्री कोठे होणार आहे तर लगे तुमचे दादा आपण वाचल्यानुसार लक्षात आलं पा पर्याय क्रमांक एक कोयगाव बस स्टँड मध्ये प्रश्न दुसरा वाचा विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत हां दुसरा प्रश्न आहे पहा रामरावांची बाग कोणत्या जातीच्या फळांसाठी प्रसिद्ध आहे तर यामध्ये पहा कोणत्या जातीचे आंबे आहेत तोतापूर्वी हापूस देवगिरी केशर तर यामध्ये सांगितलं बागेतील केशर आंबे तुमच्या भेटीला म्हणजे कोणत्या जातीचे केशर पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीनं आपण बघायचं आहे म्हणजे आपल्याला या निमित्ताने आंब्याच्या जे जाती आहेत त्या जातींची पण माहिती असणं आवश्यक आहे आंब्यांची विक्री केव्हापासून सुरू होणार आहे 15 मे पहिला पर्याय दुसरा पर्याय 20 एप्रिल तिसरा पर्याय 20 मे आणि चौथा पर्याय 10 मे तर जाहिरातीमध्ये बघितल्याप्रमाणे विक्री 20 मे पासून आहे सरळ सरळ त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे पहा या पद्धतीने आपण बघू शकतो आता आपण पुढची जी काही जाहिरात आहे नाही ना आपण घेतलं होतं नाही ना रांगोळीची घेतली रांगोळी आता पुढचे जाहिरात विद्यार्थी मित्रांनी वाचायची त्यांना त्या पद्धतीने आपण उत्तर हे करण्यासाठी मग चॅट बॉक्स त्यांना ओपन केला जाईल आणि मग तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून देऊ शकता वाचन करा तोपर्यंत दैव सर हा सर बोला ना सर त्यांना चॅट बॉक्स आपलं ओपन करावं लागेल ना ओके ओके हा ओपन केला हो चालेल मी प्रश्न हे करतो त्यांना ओके थोडस हे करून प्रश्न आणि उत्तर दोन्ही दिसलं असं करावं लागेल आपल्याला थोडस हे खरं कमी दोन्ही कमी करणार तर बघतो थोडस दुसरा आले ते पहिला प्रश्न आहे पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही काळजीपूर्वक वाचून त्या पद्धतीने आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाका प्रश्न क्रमांकाचं पर्याय त्या ठिकाणी आपण टाईप करा
तुम्ही चल दुसरा प्रश्न पण दिसला पाहिजे त्यांना. दुसराही प्रश्न या ठिकाणी आपण दिलेला आहे, त्याही प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी टाइप करू शकता. पहिल्या याच्यामध्ये आहे, तुम्हाला थोडस इथं काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे. काय काय वस्तू विक्रीसाठी उपलब्ध दिलेल्या आहेत जाहिरातीमध्ये, म्हणजे कोणती नाही ते तुम्हाला इथं बघावं लागणार आहे. तर रांगोळी, उठणे, साबण या ठिकाणी विक्रीसाठी आहे, फटाके मात्र विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. हा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक आपण वाचायचा असतो, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे काय विक्रीसाठी उपलब्ध आहे ते उपलब्ध नाही. प्रश्न कसा विचारलाय हे आपण बघायचं पहा त्यानुसार. नंतर दुसरा प्रश्न, जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती. काय सांगितलेलं आहे पायामध्ये, ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर. दुसरा पर्याय, सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी. आणि ती चौथं, चुकू नये असे काही. तर जाहिरातीमध्ये विशेष आकर्षक, आता इथं बरेचसे जे पर्याय दिले तुम्हाला वाटेल ते हे सगळं याच्यामध्ये चुकू नये असे काय आहे, विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. मग नक्की आपण कोणत्या याचा हे बघायचा, तर याच्यामध्ये जाहिरात जी असते ती जाहिरात सरासरी कशासाठी असते, की विक्री व्हावी हा एक जाहिरातीमधला महत्वाचा उद्देश, त्या गोष्टींची त्याची माहिती व्हावी हा असतो. तर शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ह्या ज्या काही वस्तू आहेत, या वस्तू एकावर एक फ्री ही ऑफर त्या ठिकाणी दिलेली आहे पहा, त्यामुळे ती विशेष आकर्षक गोष्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहे. ती बघायचे म्हणजे ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर. सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे, तो कालावधी आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा, 10/10/2022 ते 17/10/2022, म्हणजे ते किती दिवस आहेत ते आपण त्या दिनांकानुसार बघायचे आहेत. त्याचा पर्याय क्रमांक आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे पहा. दहा ते सतरा पहा दिनांक. आता बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी पहा, मुलं दिवसांची वजाबाकी करतात, आणि वजाबाकी जर केली तर तुम्हाला 7 दिवस असे येतं पहा. पण आता एक गोष्ट तुम्हाला शिष्यवृत्तीच्या दृष्टीने माहिती असेल, की आपण वजाबाकी केलं तर नोटांची संख्या काढताना किंवा ह्या दिवसांची वजाबाकी करताना जी वजाबाकी येते त्याच्यामध्ये आपल्याला एक मिळवावा लागत असतो पहा. म्हणजे 17 तून 10 जर तुम्ही या दिवसाच्या दृष्टीने वजा केले तर 7 येईल, पण 7 नाही तर तो एक दिवस त्याच्यामध्ये समाविष्ट करावा लागतो. म्हणजे प्रत्यक्ष दिवस किती आहेत, किती दिवसांचा कालावधी आहे, तर तो 8 दिवसांचा कालावधी आहे, ते आपल्याला या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आणि तर या पद्धतीनं तुम्हाला हे दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांना आपण गेले 1 तासभर या उपघटकाच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण त्या पेपर मधल्या विशेष बातम्या, जाहिराती किंवा बरेचसे पॉम्प्लेट आपल्या घरापर्यंत येतात पहा, ते वाचणं, त्याच्यावर आपण चर्चा करणं, कसे प्रश्न असू शकतात, पालकांनी त्यांना त्या संदर्भाने प्रश्न विचारणं, किंवा मित्रांशी आपली चर्चा करायची, एखादी जाहिरात आपण वाचू न्यायची, किंवा पुस्तकातलंच नाही तर हे प्रश्न कसे असतात, आपल्याला फसवे प्रश्न कसे असतील, पर्याय कसे फसवे असू शकतात, असे अनेक बाबी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. थोडस मार्गदर्शन चालू असताना लाइट प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडस आपला डिस्टर्बन्स झाला होता, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बाकी आपण या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा या दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे.
तर आपण आपला या आजच्या लेक्चरच्या दृष्टीने या ठिकाणी आपण समारोपाकडे जात आहोत. मी माननीय पंडित सर किंवा सन्माननीय दैवस यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समारोप करावा. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर रेवन्नाथ पवार यांनी हा तास घेतलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीने वृत्तपत्रातील जाहिरातीवरील जो प्रश्न येतात तो घटक चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. मी डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा क्लास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.